नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकानं कारवाई करत सराईत गुन्हेगारांकडून 3 गावठी पिस्टल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड परिसरात केली। वीरभद्र रघुनाथ देवज्ञ वयवर्ष 30 राहणार केळगाव आळंदे, राहुल बसवराज सर्जन वयवर्ष 30 राहणार भोसरे व अमोल फिलिप साळवी वयवर्ष 30 राहणार आळंदे रोड भोसरे यांना अटक करण्यात आली आहे। दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली की आरोपी वीरभद्र हा बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगून आहे, त्यानुसार पोलिसांनी वीरभद्र याला राहत्या घरातून अटक केली। त्यावेळी त्याच्याकडून 1 लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केले। त्याचबरोबर पोलिसांनी राहुल आणि अमोल या दोघांना देखील ताब्यात घेतला। यावेळी त्यांच्याकडून 2 लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त केले। त्या सर्व आरोपींच्या विरोधात आळंदी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। शनिवारी 27 जानेवारी 2024 रोजी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून याबाबत अध्यादेशाचा मसुदा तयार करण्यात आला आहे। ही घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर खेड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। मुंबई येथून जालन्याला जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे चाकणमध्ये स्वागत करण्यात आले। अवघ्या काही मिनिटांत जरांगे पाटील पुढे मार्गस्थ झाले। खेड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी 1 मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देऊन जल्लोष साजरा केला। राजगुरुनगर आळंदी व चाकणमध्ये शनिवारी भव्य रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। जरांगे पाटील असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील या दोघांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या सरकारनं त्या पाठीमागं दोन्ही उपमुख्यमंत्री असेल संपूर्ण मंत्रिमंडळ एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले, म्हणून शिंदे साहेबांना हे निर्णय घ्यायला सोपं झालं। या सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 11 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या। या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच वाहतूक शाखेतही बदली करण्यात आली। चाकण आणि महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या देखील अचानकपणे बदल्या करण्यात आल्या आहेत। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे। महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर यांची महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली झाली आहे। चाकणमध्ये नुकतेच बदलून आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली अल्पावधीत ओळख निर्माण केली। त्यांना अवघी काही महिनेच या ठिकाणी काम करता आले। महाळुंगे MIDC वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना प्रजासत्ताक दिनी एकीकडे राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आणि बक्षीस म्हणून त्यांची अवघ्या वर्षात तडकाफडकी येथून बदली झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या बदल्यांवरून मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 जानेवारी 2024 रोजी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। प्रति क्विंटलला कांद्याचे दर 200 रुपयांनी घसरल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। अचानक दर खाली आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कांद्याची 11,000 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 900 ते 1,400 रुपये इतका दर मिळाला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र कांद्याला प्रति क्विंटलला 1,000 रुपयांच्या पुढे दर मिळाला नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली। कैलास ताठे गाव किंदूर, कांदा 30 पिशवी आहे, काय भाव घेतो? 9 रुपये आहे मीडियम मध्यम, आता मस्त नाही भेटलं पण त्याला काय करणार गाव? हा काय करणार आम्ही त्याला, वाटलं होतं की आता माहिला बाजारी होते 12-13 रुपये 10 च्या पुढे जाईल, पण नाही गेला। सुभाष गव्हाणे
गाव दावडी। कांदा आताचा बाजार आहे ना 7 ते 10 पर्यंत झाला, लोकांची शेतकऱ्यांची आशा होती की 15-16 तरी भेटावा। मागच्या आठवड्याच्या तुलनेत किती पडले भाऊ? मागच्या आठवडे 12-13 होता, पडला 200-300 रुपयाचा फरक झाला आताच्या बाजारी। देवराम सुदाम साळुंके, गाव काळूस। आज मार्केटला भाव झाला 8 पासून ते 3 रुपयापर्यंत। का बरं एवढे भाव कसे काय कसं झाले? आता शेतकऱ्यांना काय माहिती असायचे? शेतकऱ्यांना वरले बाजार भाव काय, व्यापाऱ्यांचे काय, वरून काय जे आलं असेल तेच। आता शेतकऱ्यांना काय माहिती की बाजार भाव काय भेटणार काय नाही? नामदेव भगवंता भोगाडे, गाव काळूस। कांदा किती आणला होता? कांदा 47-500 रुपये। कुठल्या क्वालिटीचा होता कांदा? आता कुठे काय मिडियम 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 होता। 200 रुपये गोल्टी कांद्याला। चांगला काय दुख, डोळ्यात पाणी येते, चांगला काय तसा? 1 लाख रुपयाला झोपलो आम्ही कांद्याने, एवढं चिंगळ्या रोगाटाने पार गेलेल्या, कसं काय येणार आता? खेड तालुक्याच्या अतिदुर्ग पश्चिम भागातील औंढे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची क्रीडा क्षेत्रात तालुका जिल्हा स्तरापर्यंत मजल मारल्याने त्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात आले। 26 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी विविध कार्यक्रम संपन्न झाले। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील आडगाव येथे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता। गावातील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर येथील नळ दुरुस्तीचे काम चक्क सरपंच सुनील कावडे यांनीच केल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान खुद्द सरपंच यांनीच हे काम केल्यानंतर गावातील पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत झाल्याचे ग्रामस्थांनी व पुणे लाईव्हचे प्रतिनिधी अजित आवारे यांनी कळवले आहे। नकारात्मकता फेकून द्यायला शिका, अणघा मोडक। जगण्यातील सौंदर्य अनुभवायचे असेल आणि जगण्याचा उत्सव करायचा असेल तर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून नकारात्मकता फेकून द्यायला शिका, असे आवाहन प्रसिद्ध निवेदिका अणघा मोडक यांनी केले। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत जगण्याचे गाणे होताना या विषयावर प्रसिद्ध निवेदिका अणघा मोडक यांचे व्याख्यान झाले। याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील, संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर आदी उपस्थित होते। तिकडल्या मूर्तीला हार घालत होतो तेव्हा क्षणभर वाटलं की काय करून ठेवलं असेल या माणसानं। खेड तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांनी देखील नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला। यावेळी सर्व नूतन पदाधिकारी उपस्थित होते। देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते देखील नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी देखील नूतन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, एकनाथ सांडभोर, तुकाराम बोंबले, अविनाश दुधवडे, रुपेश बुट्टे, विजय मुर्हे, प्रफुल्ल टंगसाळे, शरद भोसले, चंद्रकांत मांडेकर, रत्नेश शेवकरे, सतीश आगळे, कुंडलिक वाळूज आदींसह नूतन पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 जानेवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, यांची आवक कमी प्रमाणात झालेली आणि त्यामुळे बाजार भावसुद्धा काय असे वाढलेले नाही, गिराईकसुद्धा कमी प्रमाणात आहे। कोबी असेल, कोबीचे भाव आहे तसेच आहे, 10-12 रुपये किलो कोबी आहे। फुलावरसुद्धा 10-16 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत, वाटाणा 30-50 रुपयापर्यंत झालेला आहे। त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळासुद्धा 15-20 रुपये किलो आहे। मिरचीचे सुद्धा भाव आहे तसेच आहे, मिरची 30-40 रुपये, काळी मिरची, पिवळी ज्वेलरी मिरची असेल ती 60-70 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजरसुद्धा 15-20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगीसुद्धा 10-20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरसुद्धा 15-20 रुपये किलो आहे। पापडी असेल, पापडीसुद्धा 20-25 रुपये किलो आहे।
चवळी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ढोबळी मिरची असेल, शिमला मिरची, ती सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. बाकी पालेभाज्याचे भाव सुद्धा कमीचे, पालेभाज्या कोथंबीर असेल 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे, मेथी सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापो असेल, शापो सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. प्रियदर्शिनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाकी खुर्द आणि प्रियदर्शिनी वर्ल्ड स्कूल नाणेकरवाडी चाकण येथे 26 जानेवारी 2024 रोजी 75वा प्रजासत्ताक दिन सादर करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे संचालक महेंद्र सिंग, मुख्याध्यापिका हर्षा मटेटी व तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.